राज्य शासनाने सन 2014 मध्ये श्री क्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर नेवासा व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 1,094.89 कोटींचा आराखडा मंजूर केला. त्याअंतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 100 कामांसाठी 474.13 कोटी तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली 51 कामे वगळता अन्य प्रस्तावित असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम वने पशुसंवर्धन व दुग्धविकास मृद व जलसंधारण व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.